आवाज आता है? हेलो, येते मैम। लास्ट लेक्चरला आपण थोडीशी सुरुवात केली होती. तर फर्स्ट हे आपण काय बघतो की इन्सेक्ट माउथ पार्ट. तर बघा की अकॉर्डिंग टू अपटेक ऑफ फूड इन्सेक्ट माउथ पार्ट डिवाइडेड इन टू टू पार्ट. ओके, म्हणजे जसं कुठल्या टाईपचं फूड खातात त्याच्यावरती दोन टाईप पडले ते आपण बघितले लास्ट टाइमला. बघा की दॅट इज द मँडिब्युलेट आणि होस्टिलेट टाईप ऑफ माउथ पार्ट. तर मँडिब्युलेट म्हणजे काय की दोज इन्सेक्ट विच इज फीड ऑन अ सॉलिड फूड मटेरियल. जे इन्सेक्ट आहेत की जे सॉलिड फूड खातात त्यांना म्हणायचं मँडिब्युलेट टाईप ऑफ माउथ पार्ट. आणि सेकंड वन दॅट इज द होस्टिलेट. होस्टिलेट मीन्स दोज इन्सेक्ट विच इज फीडिंग ऑन अ लिक्विड फूड मटेरियल. जे की लिक्विड फूड मटेरियल खातात. ठीक आहे, तर हे आपण बघितलं होतं त्यांना काय म्हणायचं होस्टिलेट टाईप ऑफ माउथ पार्ट. देन मँडिब्युलेट टाईप ऑफ मध्ये काय होतं की एकच टाईपचा माउथ पार्ट येतो, तो म्हणजे दॅट इज अ चिविंग अँड बायटिंग टाईप. ओके, तर बरेच एक्झाम्पल तुम्हाला सांगितले. तर बघा की ग्रासहॉपर, कॉक्रोच, बीटल्स किंवा लार्वी ऑफ लिपिडोप्टेरा किंवा लार्वी ऑफ कोलेप्टेरा. तर कोलेप्टेरा मध्ये बीटल्स येतात, लिपिडोप्टेरा मध्ये मॉथ्स आणि बटरफ्लाय. ठीक आहे, त्यांच्या जे लार्वी आहेत त्यांचं माउथ पार्ट कसलं असतं? चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. ओके, तर तुम्हाला इनलिस्ट करायला असतं क्वेश्चन, तर ऍटलीस्ट एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. जसं की चिविंग अँड बायटिंगचं एक एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकताय, दॅट इज द कॉक्रोचेस. देन बघा की सेकंड वन दॅट इज द होस्टिलेट टाईप ऑफ माउथ पार्ट. होस्टिलेट टाईप ऑफ माउथ पार्ट मध्ये काय काय येते की द व्हेरियस इन्क्लूड व्हेरियस फाईव्ह माउथ पार्ट. दॅट इज द फर्स्ट वन इज द पिअरसंग अँड सकिंग टाईप. पिअरसंग अँड सकिंग मध्ये काय येते की रेड कॉटन बग्स आणि मॉस्किटोज येतात. देन रास्पिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट, त्याच्यामध्ये काय येते थ्रिप्स येते. आणि स्पॉन्जिंग टाईप ऑफ माउथ पार्ट, दॅट इज द एक्झाम्पल इज द हाऊसफ्लाय म्हणू शकता किंवा अडल्ट ऑफ हाऊसफ्लाय. देन नेक्स्ट दॅट इज चिविंग अँड लॅपिंग टाईप ऑफ माउथ पार्ट विच इज इन्क्लूड हनी बी अँड द बंबल बी. देन सिफॉनिंग टाईप ऑफ माउथ पार्ट इन्क्लूड बटरफ्लायज अँड अ मॉथ. ओके, तर बघा की हे सगळे माउथ पार्ट कसे राहतात होस्टिलेट मध्ये. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती की हनीबीज नॉर्मली तुम्ही बघितले तर हनीबीज काय करतात की विच इज अर चिविंग अँड लॅपिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. किंवा त्यांचा अपटेक ऑफ फूड आहे तो कसं आहे की इन अ लिक्विड फॉर्म मध्ये. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉक्रोचचा बघू शकताय, तर कॉक्रोच काय खाते की सॉलिड फूड खाते. ठीक आहे, तर हे दोन टाईपचे माउथ पार्ट आहेत आणि त्याच्यामध्ये व्हेरियस टाईप येतात. तर चिविंग अँड बायटिंग जो की येतो मँडिब्युलेट मध्ये आणि हे राहिलेले सगळे आहेत ते सगळे येतात होस्टिलेट टाईप मध्ये. देन आपण काय बघणार आहे की प्रत्येक माउथ पार्ट बघणार आहे. तर फर्स्ट हे मँडिब्युलेट मधला दॅट इज द चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. तर चिविंग म्हणजे सघळणं आणि बायटिंग म्हणजे बाईट केल्यानंतर जे काही अन्न आहे ते सघळलं जाते. ओके, तर दिस इज माउथ पार्ट. एक्झाम्पल तुम्ही म्हणू शकताय की कॉक्रोच, किंवा आपण डिसेक्ट पण काय करणार आहे की कॉक्रोचचं माउथ पार्ट डिसेक्ट करणार आहे. तर तुम्ही एकच एक्झाम्पल लक्षात ठेवू शकताय, दॅट इज द कॉक्रोच. तर बघा की आपण बघितलं होतं द माउथ पार्ट कन्सिस्ट ऑफ द फाईव्ह बेसिक कंपोनंट्स. आणि जे काही माउथ आहे जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉक्रोच बघा किंवा इमॅजिन करताना तुम्ही कॉक्रोच इमॅजिन करा. तर बघा की कॉक्रोचचे जे काही माउथ पार्ट आहेत तर त्याच्यामध्ये व्हेरियस पार्ट इन्क्लूड होतात. दॅट इज द लॅब्रम, मँडिबल्स, मॅक्झिली, हायपोफॅरिंग्स अँड द लेबियम. ओके, लॅब्रम मीन्स अप्पर लिप आहे, मँडिबल्स म्हणजे त्यांचं काय आहे की फर्स्ट पेअर ऑफ जॉ. अप्पर लिप म्हणजे वरचा ओठ, लिप म्हणजे माहिती आपल्याला ओठ. त्याच्यानंतर मँडिबल्स म्हणजे काय, दॅट इज द फर्स्ट पेअर ऑफ जॉ. जॉ म्हणजे जबडा, तर त्यांचं फर्स्ट पेअर आहे जॉचं. देन मॅक्झिली म्हणजे काय की सेकंड पेअर ऑफ जॉ आहे. आणि हायपोफॅरिंग्स म्हणजे त्यांची टंग आहे. आणि लेबियम म्हणजे त्यांचं लोअर लिप आहे, लोअर लिप म्हणजे खालचं लिप आहे. ठीक आहे, तर मेनली हेच सगळे पार्ट प्रत्येक इन्सेक्ट मध्ये असतात. जसं लिक्विड मध्ये पण म्हणजे होस्टिलेट टाईप मधले पण आपण जे माउथ पार्ट बघणार आहेत त्याच्यामध्ये पण मेनली हेच टाईप हेच कंपोनंट्स असतात. फक्त त्याच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन झालं असेल किंवा त्या दोघांचं कुठलं तर फ्युजन वगैरे झालं असेल. ठीक आहे, पण जो कॉक्रोचचा माउथ पार्ट आहे त्याला काय म्हटलं जातं, जनरल स्ट्रक्चर ऑफ माउथ पार्ट. ओके, तर ऍज अ जनरल स्ट्रक्चर म्हणून पण आपण स्टडी करणार आहे. कारण कधी कधी तुम्हाला क्वेश्चन असतोय की राईट डाऊन किंवा ड्रॉ अ वेल लेबल डायग्राम ऑफ जनरल
स्ट्रक्चर ऑफ माउथ पार्ट. ओके, तर जनरल स्ट्रक्चर ऑफ माउथ पार्ट म्हणजे कुठलाय, दॅट इज द चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ. ओके, ऍज अ जनरल आपण हाच टाईप बघतोय, दॅट इज द चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. आणि एक्झाम्पल इज द कॉक्रोच. आणि मेनली हेच पार्ट असणार आहे फॅब्रम, मॅडिबस, मॅक्झिली, हायपोफारिंग्स अँड द लेबियम. ठीक आहे, तर ते लक्षात ठेवा जे कंसात तुम्हाला समजण्यासाठी लिहिलंय, अप्पर लिप, जॉज किंवा टंग्स आहेत किंवा लेबियम्स आहे, लोअर लिप वगैरे, ते लक्षात ठेवा. तर नेक्स्ट आपण बघणार आहे प्रत्येक ही जी डायग्राम आहे, तर ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला ही डायग्राम काढायची आहे किंवा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकलला डिसेक्शन कराल तेव्हा तुम्हाला स्लाइडवरती याच मॅनरमध्ये, म्हणजे फर्स्टली तुम्ही तुम्हाला काय लावायचं, लॅब्रम लावायचं आहे, त्याच्यानंतर मँडिबल्स लावायचे आहेत. ठीक आहे, तर अशी एक स्लाइड तयार करायची आहे. म्हणजे तुम्ही कॉक्रोचचं हेड कट करणार आहेत, कॉक्रोचचं हेड कट करणार आहेत, आपल्याला माहिती आहे हेड थोरॅक्स आणि अब्डोमेन. तर आपण कॉक्रोचचं हेड कट करणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहेत की हे पार्ट डिसेक्ट करणार आहेत, आणि हे पार्ट डिसेक्ट करून तुम्ही काय करणार आहे की स्लाइड तयार करणार आहे. आणि स्लाइडवरती जे तुम्ही माउथ पार्ट लावणार आहेत ते याच मॅनरमध्ये लावणार आहेत, जसं की फर्स्टली लॅब्रम लावणार आहेत वरती, बघा स्लाइडमध्ये वरती सगळं लॅब्रम लावणार आहे, त्याच्यानंतर दोन मँडिबल्स लावणार आहेत, त्याच्यानंतर मॅक्झिली मध्ये तुम्ही काय लावणार आहे की हायपोफॅरिंग्स, आणि लास्ट पण इज द लेबियम. ठीक आहे, तर ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे, बऱ्याच वेळा तुम्हाला ही डायग्राम काढायची. म्हणजे चिविंग अँड टाईप, चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट म्हटलं तर तुम्हाला ही डायग्राम काढायची आहे. आणि काय असतं की प्रॅक्टिकलला पण काय असते की तुम्हाला ते डिसेक्ट करा आणि त्याच्यानंतर त्याची डायग्राम काढायची असते. ठीक आहे, तर फर्स्ट पार्ट आहे दॅट इज द लॅब्रम. लॅब्रम म्हणजे काय आहे की इट इज द अप्पर लिप, त्यांचं वरचं ओठ आहे. आणि त्या लॅब्रम मध्ये काय असते की विच इज आर कंटेन्स किमोसेन्सरी सेन्सिला, म्हणजे त्यांच्यात किमोसेन्सरी किंवा ज्यांनी सेन्स होतंय अशा सेन्सिला या लॅब्रम मध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण त्याचं फंक्शन बघणार आहे. तर बघा की इट इज अ सिंगल अनपेअर्ड क्लेराइट आहे. ठीक आहे, तर ही डायग्राम लक्षात ठेवा. आणि हा इथं जे हेड दाखवलंय, थोडंसं स्ट्रक्चर दाखवलंय बघा हेडचं, आणि त्याच्यामध्ये जे रेड कलरचं हायलाइट केलंय तो पार्ट आहे लॅब्रम. ठीक आहे, तर बघा की फर्स्ट इट इज द लॅब्रम, दॅट इज द अप्पर लिप. आणि त्या हेडमध्ये पण तुम्ही बघू शकताय किंवा जे मध्ये तुम्हाला ड्रॉ केले बघा ते बघा. ठीक आहे, किंवा ते या टाइप मध्ये आहे. तर बघा इट इज अ सिंगल अनपेअर्ड क्लेराइट आहे, म्हणजे अनपेअर्ड आहे, अनपेअर्ड क्लेराइट आहे, विच इज आर अटॅच्ड टू द लोअर एंड ऑफ द क्लायपियस अलॉंग द क्लायपोलायब्रस सुचर. आणि हे जे लॅब्रम आहे ते मेनली कशाला अटॅच आहे, क्लायपियसला अटॅच आहे. क्लायपियस कशाचा पार्ट आहे, हेडचा पार्ट आहे. ठीक आहे, तर मेनली तुम्ही जर हेडचं स्ट्रक्चर थोडंसं बघाल तर त्यात मध्ये तुम्हाला क्लायपियस किंवा हे क्लायपोलायब्रस सुचर हे सगळे हेडमध्ये आहेत. तर मेनली जे हा मेनली लॅब्रम आहे तो काय की सिंगल आहे, अनपेअर्ड आहे, आणि मेनली तो अटॅच आहे कशाला, क्लायपियसला. क्लायपियसला अटॅच आहे आणि जो अटॅच होतो ती लाईन आहे, त्या लाईनला काय म्हणायचं, क्लायपोलॅब्रल सुचर, म्हणजे क्लायपियस आणि लॅब्रम हे अटॅच आहे. म्हणून ते नाव बघा, ते नाव बघा की क्लायपोलॅब्रल सुचर त्याला नाव पडलंय. सुचर्स म्हणजे काय, त्या दोघांमधली लाईन, थिन लाईन तुम्ही म्हणू शकताय. ठीक आहे, तर लॅब्रम काय की सिंगल अनपेअर्ड आहे आणि ते क्लायपियसला अटॅच आहे, आणि क्लायपियसला अटॅच असल्यामुळे त्याला काय म्हटलंय की क्लायपोलॅब्रल सुचर. क्लायपो क्लायपियस मधला आहे आणि लॅब्रल लॅब्रम मधला आहे. ठीक आहे, देर इज अ नॉच इन मिडल, दिस हेल्प्स टू होल्ड द फूड मटेरियल वाईल द फीडिंग. जर तुम्ही डायग्राम मध्ये बघत असाल किंवा याही डायग्राम मध्ये बघाल तर तुम्हाला नॉच दिसते. नॉच मध्ये असा म्हणजे मध्ये आहे ना, मधला थोडा भाग आत गेलाय बघा, तर त्याला काय म्हणायचं, नॉच आहे तिथं. तर ती मिडल नॉच आहे, दिस इज, आणि ह्याचं जे काही फंक्शन आहे किंवा जी नॉच आहे त्याचा मेनली यूज काय आहे की टू होल्ड द फूड मटेरियल व्हाईल द फीडिंग. आणि ते काय करतात की जेव्हा ते फीडिंग करतात किंवा त्यांना फीड करत असतील, काही पदार्थ त्यांना खायचं असेल, तर ते ऍज अ फूड होल्डिंग द फूड हे ह्याचं मेनली फंक्शन आहे. तर लॅब्रमचं फंक्शन लक्षात ठेवा की टू होल्ड द फूड मटेरियल व्हाईल द फीडिंग. ठीक आहे, फंक्शन पण तुम्हाला विचारतात. देन लॅब्रम इज कपेबल ऑफ स्लाइड फॉरवर्ड अँड बॅकवर्ड, लिटल अप अँड डाऊनवर्ड मुव्हमेंट. ओके, तर लॅब्रमचं अनदर फंक्शन आहे. तर लॅब्रम मध्ये काय असते की कपॅसिटी किंवा विच इज आर कपेबल फॉर द फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड तुम्हाला जर मुव्हमेंट करायची असेल माउथ पार्ट, तर ती या लॅब्रममुळे तो पॉसिबल आहे. किंवा लिटल अप लिटल डाऊन मुव्हमेंट ही ऑल्सो कॅरीड बाय द लॅब्रम. ठीक आहे, तर लॅब्रममुळे त्या इन्सेक्टला मेन तर फंक्शन काय की टू होल्ड द फूड
मेनली त्यांनी काय करतात की फूड होल्ड करू शकतात ऍज अ बाय युझिंग ऑफ द लॅब्रम. ठीक आहे. आणि ऑल्सो व्हेरियस मुवमेंट आर कॅरीड आउट, दॅट इज अ फॉरवर्ड मुवमेंट, बॅकवर्ड मुवमेंट, किंवा लिटल अप किंवा लिटल डाऊन मुवमेंट, किंवा जर फूड आत कूल करायचं असेल, कूल द फूड इन द फॅरिंग इन द प्री ओरल कॅव्हिटी. ओके. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल काय करतात की ते फूड पकडतात, लॅब्रम काय करतात ते फूड पकडतात आणि काय करतात की त्याच्यानंतर ते आत तोंडामध्ये किंवा प्री ओरल कॅव्हिटीमध्ये किंवा घशामध्ये आत कूल करतात. ठीक आहे. तर हे सगळं मेनली फंक्शन कशाचं आहे, लॅब्रमचं आहे. लॅब्रम म्हणजे काय की अप्पर लिप आहे आणि अप्पर लिप ऑफ द इन्सेक्ट. ठीक आहे. तर हे फंक्शन लक्षात ठेवा, टू होल्ड द फूड, किंवा इट इज ऑल्सो कपॅबल फॉर द स्लाइटली फॉरवर्ड और बॅकवर्ड मुवमेंट अँड ऑल्सो हेल्प्स टू पुल द फूड इन अ प्री ओरल कॅव्हिटी. प्री ओरल कॅव्हिटी जे असतात, ओरल तोंड माहिती आहे आपलं, ते आत घशामध्ये पुल करतात फूड. ठीक आहे. द इनर सर्फेस ऑफ लॅब्रम इट इज लाइन्ड बाय द स्मॉल लोब लाईक अ इपिफॅरिंग्ज, विच इज अ टेस्ट ऑर्गन. आणि लॅब्रम मध्ये काय असते की द इनर सर्फेस ऑफ लॅब्रम इज लाइन्ड बाय स्मॉल लोब. जो काही लॅब्रमचा इनर सर्फेस आहे आतला, तर त्याच्यामध्ये काय असते की विच इज आर लाइन्ड बाय द लोब. एक लोब सारखं असते, म्हणजे टंग असते ना त्याच्यासारखं आहे. तर बघा की त्याला मेनली इपिफॅरिंग्ज म्हटलं जाते, पण टंग म्हणजे काय की हायपोफॅरिंग्ज आहे. ओके. तर तो वेगळा एक ऑर्गन आहे हायपोफॅरिंग्ज. इपिफॅरिंग्ज म्हणजे काय की लॅब्रमला आपण एक लाइन्ड लोब असते, स्मॉल लोब असते, त्याला काय म्हणायचं, इपिफॅरिंग्ज म्हणायचं. ठीक आहे. आणि हे पण काय हेल्प करते, टू टेस्ट ऑर्गन आहे, त्यामुळे पण त्या इन्सेक्टला त्या पदार्थाची टेस्ट येते. ठीक आहे. तर हे फर्स्टली लॅब्रम आहे. लॅब्रम म्हणजे काय आहे की इट इज द अप्पर लिप. प्रत्येक माउथ पार्ट मध्ये हेच असणार आहे, फक्त थोडंसं त्यांच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन असू शकते. तर बघा की फर्स्टली लॅब्रम आहे आणि लॅब्रम मध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय की तुम्हाला इट इज द अप्पर लिप आहे. ते अप्पर लिप आहे मेनली ते सिंगल आहे. जसं ह्या डायग्राम मध्ये पण तुम्ही बघत असाल की ते काय की सिंगल आहे. जसं मँडिबल्स टू आहेत बघा. ठीक आहे. मॅक्झिली पण टू आहेत बघा. तर लॅब्रम काय की सिंगल आहे, सिंगल आहे, अनथर्ड आहे आणि अप्पर लिप आहेत ते. आणि विट इज आर विच इज अटॅच टू द क्लायपियस, क्लायपियसला अटॅच आहे. त्याच्यानंतर मेनली त्याचं फंक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला डिसेक्शनच्या वेळी पण तुम्हाला विचारतात की लॅब्रमचं फंक्शन काय, किंवा तुमच्या वायवाला विचारतात. वायवाला वगैरे म्हणजे तुमची स्लाइड्स बघितली जाते आणि त्याच्यावरच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर ठीक आहे. तर मेनली लॅब्रमचं फंक्शन काय आहे की टू होल्ड द फूड. आणि त्याच्यानंतर लॅब्रम ऑल्सो हॅव्हिंग द कपॅसिटी ऑफ द स्लाइड फॉरवर्ड अँड बॅकवर्ड मुवमेंट, किंवा विच इज आर हेल्प्स टू पुल द फूड इन अ प्री ओरल कॅव्हिटी. ठीक आहे. आत फूड ढकलण्यासाठी या लॅब्रमचा यूज होतो. ठीक आहे. तर हे मेन फंक्शन आहे लॅब्रमचं. देन आपला सेकंड पार्ट आहे, दॅट इज द मँडिबल्स. ठीक आहे. मँडिबल्स म्हणजे काय आहेत की इट इज द फर्स्ट पेअर ऑफ जॉ. जॉ म्हणजे त्यांचा जबडा म्हणू शकता तुम्ही. तर हा काय की फर्स्ट पेअर ऑफ जॉ आहे. मॅक्झिली म्हणजे काय सेकंड पेअर ऑफ जॉ आहे. तर बघा की इन्सेक्ट माउथ पार्ट मध्ये बघा की सेकंड वन दॅट इज द मँडिबल्स. तर बघा मँडिबल्स या टाइप मध्ये असतात, किंवा ती मेन डायग्राम आपण बघितली त्या डायग्राम मध्ये तुम्ही बघितले दोन्ही साईडला दोन मँडिबल्स असतात. तर ठीक आहे. तर हे मोलर सर्फेस आहेत किंवा इन्सिजर सर्फेस आहेत. मोलर कळतंय तुम्हाला, स्मूथले आहेत तिथं. आणि इन्सिजर म्हणजे त्याला असे काय म्हणायचं, टोक आहेत बघा त्याला अशी. ओके. तर ते हे दोन आहेत ते मँडिबल्स आहेत. आणि मेनली हेड मध्ये बघा की तुम्हाला जे रेड कलर मध्ये दाखवले आहेत, तर ते काय आहेत की ती पोझिशन कशाचे, मँडिबल्सचे. तर तुम्ही फार ऑब्झर्व कराल तर बघा, सगळं तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही त्या डायग्राम बघा. आणि त्या डायग्राम मध्ये बघा की आपण मग अशी काय की आपण बघितले लॅब्रम बघितले, तर इथे बघा रेड कलरनी लॅब्रम कुठला पार्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही आता सेकंडली या इमेज मध्ये बघताय की मँडिबल्स कुठे आहेत, त्याच्यावरती आहेत बघा. तर थोडंसं ऑब्झर्वेशन करा परत रिपीटी बघा. तर मेनली हे काय आहेत की मँडिबल्स आहेत. आणि मँडिबल्स किती असतात, दोन असतात. तर बघा की मँडिबल्स मेन त्या डायग्राम मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता परत. तर मँडिबल्स असतात ते मेनली काय असतात, टू इन नंबर असतात. ऑल्सो नोन एज अ फर्स्ट पेअर ऑफ जॉ और अप्पर जॉ. ठीक आहे. आपल्याला माहित आहे फर्स्ट पेअर ऑफ जॉ, जॉ म्हणजे जबडा, किंवा त्यांना काय म्हटलं जातं, अप्पर जॉ म्हटलं जाते. दे आर आर्टिक्युलेट विथ द हेड. आणि मेनली जे हे अटॅच आहे, आर्टिक्युलेट म्हणजे हेडला अटॅच आहे, विच इज आर अटॅच टू द हेड. देन इनर मार्जिन इज अ टूटेड विथ इन्सिजर टीथ यूज फॉर कटिंग अँड द ग्राइंडिंग ऑफ द सॉलिड फूड. ओके. जसं आपण आता या डायग्राम मध्ये बघितलं बघा, इन्सिजर म्हणजे तिथं
काय म्हणायचं आता इन सीझर आपल्याला ते कळत असेल बघा असं नाही मला त्याला काही समजत मला इन सीझर तुम्हाला कळत असेल बघा त्याला टोकं असल्यासारखे आहेत बघा तर त्या मेनली त्याचा यूज काय आहे की हा टूटेड आणि इन सीझर टीथ आहेत विच इज आर यूज फॉर द कटिंग अँड द ग्राइंडिंग ऑफ द सॉलिड फूड तर मेनली मँडिबलचं फंक्शन काय आहे की कटिंग ऑर द ग्राइंडिंग द सॉलिड फूड ते काय करतात की इन्सिजर टीथ असल्यामुळे ते त्याचा युज करतात कशासाठी फॉर द कटिंग अँड द ग्राइंडिंग ऑफ द सॉलिड फूड म्हणजे जे काही सॉलिड फूड आहे त्याला कट करण्यासाठी किंवा ग्राइंडिंग बारीक करण्यासाठी मेनली मँडिबल्सचा युज करतात देन मँडिबल्स मूव्ह हॉरिझेंटली बाय द पॉवरफुल आउटर अबक्टर अँड द इनर अडक्टर मसल्स ओके तर हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे तुम्हाला बऱ्याच वेळा फिल इन द ब्लँक साठी विचारलं जात आहे मँडिबल्स मध्ये काय असतं की हॉरिझेंटली मूव्ह हॉरिझेंटली बाय हा म्हणजे जे आउटर मँडिबल्स मध्ये कुठले आउटर मसल्स आहेत आणि कुठले इनर मसल्स आहेत तर हे तुम्हाला फिल इन द ब्लँक साठी विचारलं जाते बघा तर आउटर जे मसल्स आहेत ते कुठले आहेत की अबक्टर आणि इनर आहेत ते अडक्टर ठीक आहे तर थोडस तिथं फक्त बी आणि डी चा थोडासा फरक आहे फक्त लक्षात ठेवा तुम्ही आउटर आहेत ते अबक्टर मसल्स आहेत आणि इनर आहेत ते अडक्टर आहेत ओके तर स्पेलिंग तुम्ही बघू शकताय तर मेनली हे दीज आर द मँडिबल्स आणि मेनली फंक्शन त्याचं काय आहे की कटिंग अँड द ग्राइंडिंग ऑफ द सॉलिड फूड ठीक आहे तर मँडिबल्स मेनली काय असतात की टू इन नंबर्स आहेत जसं तुम्ही आता इथं इन्सिजर बघू शकताय की इथं काय की टूटेड टीथ आहेत आणि मेनली टूटेड टीथ असल्यामुळे काय करतात की त्याचा यूज करतात फॉर द कटिंग ऑर द ग्राइंडिंग द फूड एकतर फूडला म्हणजे जे सॉलिड फूड चाललंय आपलं सॉलिड फूड कटिंग करण्यासाठी किंवा त्याला बारीक करण्यासाठी तर याचा यूज करतात आणि मेनली लक्षात ठेवा मँडिबल्स टू इन नंबर असतात मँडिबल्स दोन असतात आणि मेनली त्याला फर्स्ट पेअर ऑफ जॉ म्हटलं जातं किंवा अप्पर जॉ म्हटलं जातं आणि फंक्शन इज द टू कटिंग द फूड किंवा टू ग्राइंडिंग द सॉलिड फूड ठीक आहे आणि आउटर मसल्स त्याला जे असतात मँडिबल्स मधले आतले जे मसल्स आहेत त्याला काय म्हटलं जाते की अबक्टर मसल्स आणि ज्या इनर आहेत त्यांना काय म्हटलं जाते अडक्टर मसल्स ठीक आहे तर ते तुम्हाला फिल इन द ब्लँक तुम्हाला विचारणार आहेत देन नेक्स्ट आहे दॅट इज द नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज द मॅक्झिली मॅक्झिली म्हणजे इट इज द सेकंड पेअर ऑफ जॉ तर काय की हा जो आहे तो त्यांचा सेकंड पेअर ऑफ जॉ आहे म्हणजे सेकंड जबडा आहे त्यांचा लाईट जस्ट बिहाइंड द मँडिबल्स आणि हे जे आहे ते मँडिबल्सच्या शेजारी आहे जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही हेड बघू शकताय थर्ड नंबरची डायग्राम बघा की ते हेडचं स्ट्रक्चर दिसतंय आणि त्याच्यामध्ये जे ब्ल्यू कलरचं दाखवलंय तर ते काय आहे की मॅक्झिली आता बघा तुम्हाला आठवत असेल तर आपण फर्स्ट पार्ट बघितलाय लॅब्रम तर बघा की जे मॅक्झिली आहे त्याच्या तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसतात का बघा पार्ट म्हणजे आपण मगापासून बघतोय ते तर फर्स्टली आपण त्या हेडमध्ये सगळ्यात खालचा पार्ट आहे बघा तो काय की लॅब्रम आहे त्याच्यानंतर काय आहे की मागच्या डायग्राम मध्ये दाखवलं होतं बघा ते मँडिबल्स आहे आणि त्याच्यानंतर हे मॅक्झिली आहे जे ब्ल्यू कलर मध्ये दाखवले त्या हेडच्या स्ट्रक्चर मध्ये दाखवले बघा जे ब्ल्यू कलर मध्ये ते काय की मॅक्झिली आणि मॅक्झिली इज द काय इट इज द सेकंड पेअर ऑफ जॉ किंवा त्याला काय म्हटलं जाते लोअर जॉ म्हटलं जाते इट इज जस्ट बिहाइंड द मँडिबल्स ते मँडिबल्सच्या शेजारी असते ठीक आहे तर अगेन जे मॅक्झिली आहे तर मॅक्झिली मध्ये बघा की फर्स्ट इमेज बघा ज्याला नाव दिलेत कार्डोस टाइप नाव दिलेत ती बघा तर बघा की जे मॅक्झिली आहे तर मॅक्झिली अगेन डिवायडेड इन टू व्हेरियस पार्ट किंवा तर फर्स्ट पार्ट आहे दॅट इज द कार्डो देन सेकंड वन इज द स्टाइप देन पाल्फी फर देन पाल्प देन लॅसिना आणि गलिया ठीक आहे तर हे मॅक्झिलीचे परत पार्ट पडतात तर हे पार्ट बघून घ्या कार्डोस टाइप ठीक आहे तर बघा की पर्टिक्युलरली बघा की कार्डो कुठला पार्ट आहे आणि मेन म्हणजे काय की तुम्ही जर डायग्राम काढली आणि त्याला जर नावं दिली तर त्याच्यानंतर तुम्हाला जे काय तुम्ही एक्सप्लेन करणार आहे ते सगळं त्याच डायग्राम मधलं बघून तुम्ही एक्सप्लेन करणार आहे तर फर्स्टली काय की फर्स्ट पार्ट आहे मॅक्झिली इट इज द सेकंड पेअर ऑफ जॉ देन इट इज जस्ट लाईन बिहाइंड द मँडिबल्स मँडिबल्सच्या शेजारी असते आणि त्याच्यानंतर काय की याचे वेगवेगळे पार्ट आहेत जसं कार्डो स्टाइप पाल्पिफर पाल्प लॅसिना आणि गलिया हे अगेन त्याचे पार्ट आहेत देन आपण बघणार आहेत इच मॅक्झिली इज कंपोज ऑफ म्हणजे प्रत्येक जो मॅक्झिली आहे मॅक्झिली म्हणजे काय इट इज द सेकंड पेअर ऑफ जॉय जो त्यांचा सेकंड पेअर ऑफ जॉय त्यांचा सेकंड जबडा आहे तो ओके तर तो अगेन हे सगळे पार्ट आहे या सगळ्या पार्टनी तो बनलाय
जसं बघा की फर्स्टली कार्डो, कार्डो म्हणजे काय, जे काही तुम्ही लिहिताय ते सगळं तिथं त्या डायग्राम मध्ये आहे. तर बघा की कार्डो म्हणजे काय, कार्डो कडे बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही जे लिहिले ते बघा. कार्डो म्हणजे काय, इट इज द बेसल ट्रायंग्युलर सेगमेंट आहे अटॅच टू द लोअर साइड ऑफ पोस्टिना. तर मेनली काय की इट इज द बेसल सेगमेंट, बेसल ट्रायंग्युलर ट्रायंग्युलर सेगमेंट आहे. बघा की बेसल सेगमेंट आहे, त्या डायग्राम मध्ये बघा बेसल सेगमेंट आहे, ते थोडंफार तुम्हाला ट्रायंग्युलर दिसतंय. आणि हे जे आहे ते मेनली अटॅच कशाला आहे, पोस्टिना. पोस्टिना कशाचा पार्ट आहे, मेनली हेड मधला एक जिना पार्ट आहे, जिना आणि पोस्टिना हे हेड मध्ये पार्ट आहे. तर मेनली कार्डो काय की फर्स्ट ट्रायंग्युलर सेगमेंट आहे, बेसल सेगमेंट आहे आणि ते मेनली कशाला अटॅच आहे, पोस्टजिनाला अटॅच आहे. देन बघा की सेकंड वन, दॅट इज द स्टाइप. त्या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता की स्टाइप कुठे आहे, ठीक आहे. तर स्टाइप म्हणजे काय की विच इज आर रेक्टॅंग्युलर आर्टिक्युलेट्स विथ द कार्डो. मेनली जे स्टाइप्स आहे ते रेक्टॅंग्युलर शेप मध्ये आहे आणि आर्टिक्युलेट्स म्हणजे काय, ते काय की कार्डो नंतर ते अटॅच आहे किंवा कार्डोला ते अटॅच आहे, ठीक आहे. तर तिथे आपल्याला फर्स्टली दिसतं की कार्डो देन स्टाइप. तर मेनली कार्डो काय की बेसल ट्रायंग्युलर सेगमेंट आहे आणि स्टाइप कसलं आहे, रेक्टॅंग्युलर आहे. तर ते तुम्हाला कळत असेल शेप. तर मेनली रेक्टॅंग्युलर आहे आणि विच इज आर आर्टिक्युलेट विथ अ कार्डो, म्हणजे जे कार्डोला अटॅच आहे. देन नेक्स्ट आहे, दॅट इज द पाल्पिफर. पाल्पिफर म्हणजे काय आहे की त्या डायग्राम मध्ये तुम्ही बघा, पाल्पिफर स्मॉल स्क्लेराइट ऑन अ स्टाइप टू विच मॅक्झिलरी पाल्पिस अटॅच्ड. तर बघा की मेन काय की पाल्पिफर, पाल्पिफर म्हणजे काय, मेनली हे स्मॉल स्क्लेराइट आहे. स्मॉल स्क्लेराइट आहे, स्क्लेराइट म्हणजे काय, बॉडी प्लेट तुम्ही म्हणू शकताय. तर स्मॉल स्क्लेराइट आहे जे कशावरती प्रेझेंट आहे, स्टाइप वरती प्रेझेंट आहे. बघा सेकंड आपला पार्ट आहे बघा त्या डायग्राम मध्ये, तर ते काय की स्टाइप आहे आणि स्टाइप वरती काय असतंय, पाल्पिफर असतंय, ओके. तर बघा की स्मॉल स्क्लेराइट आहे विच इज ऑन स्टाइप, स्टाइप वरती आहे, टू विच मॅक्झिलरी पाल्प इज अटॅच्ड. आणि त्याला काय असते की मॅक्झिलरी पाल्प काय असतात, त्याला अटॅच असतात, ठीक आहे. तिथं पाल्प लिहिले बघा, ते समजलं असेल तुम्हाला. आता मग तिथं काय आहेत की, ते काय आहेत की मॅक्झिलरी पाल्प आहे. तिथं फक्त पाल्प लिहिले म्हणजे काय आहेत की त्या मॅक्झिलरी पाल्प आहेत, ठीक आहे. तर ह्या हे सगळे पार्ट तुम्हाला समजले असतील किंवा जे काही तुम्ही डायग्राम काढाल त्याच्यावरूनच ते आहे. तर बघा की फर्स्टली आपण बघतोय मॅक्झिली. मॅक्झिली म्हणजे काय की इट इज द सेकंड पेअर ऑफ जॉ. आणि मॅक्झिली अगेन कंपोज ऑफ व्हेरियस पार्ट, दॅट इज द कार्डो. तर फर्स्टली आपल्याला डायग्राम मध्ये दिसतंय कार्डो म्हणजे काय की इट इज द बेसल ट्रायंग्युलर सेगमेंट आहे. देन स्टाइप म्हणजे काय की रेक्टॅंग्युलर सेगमेंट आहे जो की कार्डोला अटॅच आहे. आणि त्याच्यानंतर थर्ड आपला पार्ट आहे, दॅट इज द पाल्पिफर. पाल्पिफर काय की स्मॉल स्क्लेराइट आहे जे की कशावरती प्रेझेंट आहे, स्टाइप वरती प्रेझेंट आहे. तुम्हाला दिसत असेल स्टाइप म्हणजे तो पूर्ण एरिया, तर स्टाइप वरती प्रेझेंट आहे. आणि स्टाइप आणि हे जे आहे पाल्पिफर ते मेनली कशाला अटॅच आहे, विच इज मॅक्झिलरी पाल्पिस अटॅच. तिथं नुसतं पाल्प लिहिले बघा, पाल्प म्हणजे खालचा पार्ट आहे जो तुम्हाला दिसतो, ठीक आहे. तर त्याला ते अटॅच आहे. तर हे काय पाल्पिफर. तर हे लक्षात ठेवा की मॅक्झिली मध्ये काय असतात, पाल्पिफर असतात. देन बघा अजून एक पुढचं, मॅक्झिलरी पाल्प. मॅक्झिलरी पाल्प म्हणजे काय की इट इज द सेन्सरी अपेंडिजेस आर्टिक्युलेट टू द स्टाइप विथ पाल्पिफर फाईव्ह सेगमेंटेड अँड द बियर सेन्सरी टेक्टाइल हेअर, ठीक आहे. तर तुम्हाला इकडे थोडासा लेग सारखा पार्ट दिसत असेल बघा, तिथं फक्त पाल्प लिहिले. तर तो सगळा पूर्ण पार्ट आहे तो काय की पाल्प आहे. आणि मॅक्झिलरी पाल्प म्हणजे काय असतं की हे सेन्सरी अपेंडिजेस आहे. मेनली त्यांना काय होतं की सेन्स होतो या अपेंडिजेस मुळे. देन आता आर्टिक्युलेट टू द स्टाइप, मेनली हे स्टाइपला अटॅच आहे. स्टाइप तुम्हाला दिसतंय बघा, इथं लेग सारखा पार्ट तुम्हाला दिसतोय, ते सगळं पाल्प आहे. मेनली ते स्टाइपला अटॅच आहे. त्याच्यानंतर हे किती सेगमेंटेड आहे, फाईव्ह सेगमेंटेड आहे. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही आणखी थोडं डीप बघणार असाल तर बघा की तिथं फक्त पाल्प लिहिले, ते तुम्ही मोजू शकताय 1 2 3 4. त्यामध्ये जे काय हे प्रत्येक आहे ती सेगमेंटेड आहेत, फाईव्ह सेगमेंटेड आहेत. तर जे मॅक्झिलरी पाल्प आहेत ते किती फाईव्ह सेगमेंटेड आहेत. आणि मेनली त्यांच्यावरती काय आहेत की बिईंग द टेक्टाइल हेअर, त्यांच्यावरती जे ह्या पाल्पवरती काय येतात की हेअर्स येतात, थोडे स्मॉल हेअर्स येतात विच इज आर टेक्टाइल हेअर्स. टेक्टाइल हेअर्स म्हणजे काय, ज्यांना टेक्टाइल म्हणजे काय म्हणायचं, ज्यांना स्किन सेन्सेशन असते किंवा सेन्सरी असते स्किनशी रिलेटेड.
ठीक आहे, टेक्सटाईल हेअर असतात. तर हे सगळे काय आहेत की मॅक्झिलरी पल्प आहेत. मॅक्झिलरी पल्प मेनली सेन्सरी अपँडेजेस आहेत, विच इज आर जे मेनली अटॅचेड साईप्सला अटॅच आहेत. आणि साईप्स वरती आणखी काय आहेत की पाल्पी फर आहेत, मेनली फाईव्ह सेगमेंटेड आहेत. आणि सेन्सरी टेक्सटाईल हेअर्स आहेत. देन नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज द लॅसिना. तर ठीक आहे, तर तिथे बांधणी दाखवलं बघा लॅसिना मध्ये कुठला पार्ट आहे. तर त्या स्पाईपच्या खालचा लॅसिना. तर लॅसिना म्हणजे काय की इट इज अ इनर लोब आर्टिक्युलेट विथ द डिस्टल मार्जिन ऑफ स्पाईप. तर काय की ही आतली एक इनर लोब आहे आणि त्याच्यानंतर काय म्हटलंय आर्टिक्युलेट विथ द डिस्टल मार्जिन ऑफ द स्पाईप. डिस्टल म्हणजे लास्टचा पार्ट आहे, स्पाईपचा लास्टचा पार्ट आहे. डिस्टल मार्जिन आहे ऑफ द स्पाईप दॅट हेल्प्स द मँडिबल टू होल्ड द फूड मटेरियल ड्युरिंग द फीडिंग. तर मेनली मँडिबल्स पण काय करतात, मॅक्झिली पण काय करतात की नाही जे मॅक्झिली आहे ते मेनली काय करतं की इट इज द हेल्प टू द मँडिबल्स. मँडिबल्सला हेल्प करतात टू होल्ड द फूड मटेरियल. जसं आपण सेकंड पार्ट आपण काय बघितलं होतं मँडिबल्स. तर मँडिबल्स म्हणजे काय की इट इज द फर्स्ट पेअर ऑफ जॉ. आणि मॅक्झिली म्हणजे काय सेकंड पेअर ऑफ जॉ. म्हणजे काय आहेत की सेकंड पेअर ऑफ जॉ हेल्प करते फर्स्ट पेअर ऑफ जॉला फॉर द टू होल्डिंग द फूड मटेरियल साठी पण. ठीक आहे, देन लास्ट पण पार्ट आहे दॅट इज द गलिया. त्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल बघा गलिया म्हणजे काय लास्ट तिकडचं लोब आहे ती. तर आउटर लोब आहे आर्टिक्युलेट विथ द डिस्टल मार्जिन ऑफ स्पाइन. तर हे पण काय आहे की तर काय आहे की लॅसिना आणि गलिया म्हणजे काय की दोन लोब्स आहेत. ठीक आहे, दोन लोब्स म्हणजे काय आहेत की ज्या गलिया काय की आउटर लोब आहे आणि लॅसिना काय आहे की इनर लोब आहे. तर ते आता तुम्हाला दिसत असेल बघा गलिया बाहेरचा पार्ट आहे आणि लॅसियाना आहे तो आतला पार्ट आहे. ठीक आहे, मी तेवढं जरी दिलं तरी चालत आहे. अँड मार्जिन ऑफ द साईज दॅट इज द गलिया. ठीक आहे, तर हे सगळं स्ट्रक्चर आहे दॅट इज द मॅक्झिली. आणि इन कोलेप्टेरियन लार्वी गलिया अँड लॅसिना आर फ्यूज्ड टुगेदर टू फॉर्म द सिंगल लोब काढला जो माला. तर बघा, तर हे असं तुम्हाला सांगितलंय किंवा तुम्हाला बघा की लास्ट वन जे तुम्हाला दिसत असतील दोन पार्ट लॅसिना आणि गलिया हे दोन पार्ट्स आहेत जे मेनली कोलेप्टेरियन लार्वी म्हणजे ज्यांची ऑर्डर फॉर एक्झाम्पल जे बीटल्स आहेत, बीटल्सची ऑर्डर कुठली कोलेप्टेरा आणि त्यांची जी लार्वल स्टेज आहे. तर यामध्ये काय असतं की त्यांची गलिया आणि लॅसिना हे दोन पार्ट आहेत जे की फ्यूज्ड टुगेदर एकत्रपणे दिसतात. तुम्हाला दिसलं इथं तुम्हाला वेगवेगळे दिसतात दोन्ही पार्ट. ते जर एकत्र दिसत असतील टू फॉर्म द सिंगल लोब आणि एकच लोब तयार होती त्याला काय म्हटलं जाते माला म्हटलं जाते. आणि ते मेनली कशामध्ये दिसते तुम्हाला ऑर्डर कोलेप्टेरा. ठीक आहे, तर ज्यांच्या बीटल्स मध्ये दिसते. तर हे स्ट्रक्चर आहे मॅक्झिली आणि म्हणजे पार्ट करण्यासारखं काही नाही आहे. तुम्ही जर डायग्राम नीट काढत असाल आणि त्याला जर नावं नीट दिली तर तुम्हाला ते एक्सप्लेन करायला सोपं आहे. तर आपण आपला थर्ड पार्ट बघितलाय मॅक्झिली. मॅक्झिली म्हणजे काय मेनली इट इज द सेकंड पेअर ऑफ जॉ जे कंसातला आहे ते लक्षात ठेवा. सेकंड पेअर ऑफ जॉ किंवा त्याला तुम्ही लोअर जॉ म्हणू शकताय. आणि मेनली व्हेरियस इच मॅक्झिली कंपोज ऑफ व्हेरियस पार्ट कंपोज त्याच्यामुळे तुमचं मॅक्झिली तयार झालंय. तर हे जे पार्ट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि पार्ट मध्ये बघा की फक्त एक एकच लाईन लिहायची, ती पण आपल्याला पार्ट करायची गरज नाहीये. जर तुम्ही डायग्राम काढत असाल किंवा त्या डायग्रामचं रिडिंग तुम्ही करत असाल नीट तर ते सोपं आहे. तर कार्डो म्हणजे बघा की जस्टली इम्पॉर्टंट वन लाईन मध्ये आपण बघू. कार्डो म्हणजे काय बेसल ट्रायंग्युलर सेगमेंट आहे तुम्हाला दिसत असून त्याच्यानंतर काय स्पाईप आहे. स्पाईप काय आहे की इट इज अ रेक्टॅंग्युलर शेपमध्ये असते आणि आर्टिक्युलेट विथ कार्डोला अटॅच आहे. त्याच्यानंतर पाल्पी फर म्हणजे काय की स्मॉल स्क्लेराइट आहे आणि मेनली कशावरती असते ते स्पाईप वरती असते. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की मॅक्झिलरी पाल्प कधी कधी तुम्हाला काय विचारलं जाते की मॅक्झिलरी पाल्पचं फंक्शन विचारलं जाते. तर मॅक्झिलरी पाल्प म्हणजे काय की त्यांचा शॉर्ट हेअर्स असतात. तर त्यांचं मेनली फंक्शन आहे इट इज अ सेन्सरी फंक्शन दॅट इज द टेक्टाईल हेअर्स प्रेझेंट असतात किंवा त्यांचं फंक्शन आहे सेन्सरी फंक्शन आहे त्यांचं. ठीक आहे, तर मॅक्झिलरी पाल्प म्हणजे काय छोटे छोटे हेअर्स असतात प्रेझेंट आणि विच इज आर फाईव्ह सेगमेंटेड ते असतात. देन लास्ट वन दॅट इज द लॅसिना आणि गलिया. सध्या दोन लोब्स आहेत, एक तर इनर लोब म्हणजे लॅसिना आहे आणि आउटर लोब म्हणजे गली आहे. आणि कोलेप्टेरिया ऑर्डर मध्ये काय सांगितलंय की त्यांच्या लार्वल स्टेज मध्ये हा लोब जर एकत्र असतील एकच लोब तुम्हाला दिसेल तर त्याला मेनली काय म्हटलं जाते माला.
ठीक है, फिर स्ट्रक्चर को सोप है मैक्सिली, दिस इज द मैक्सिली, देन लास्ट फोर फोर पार्ट है, दैट इज द हाइपोफैरिंग, हाइपोफैरिंग इट इज द टंग लाइक प्रोजेक्शन प्रोलॉन्गेशन ऑफ फ्लोअर माउथ कैविटी. ओके, तर बघा की हायपोफॅरिंग्स म्हणजे काय, की टंग आहे, इन्सेक्टची टंग आहे, जीव आहे. देन फंक्शन काय की टू मिक्स द सलायवा विद द फूड मटेरियल, म्हणजे आपल्याला पण माहिती की फंक्शन काय टंगचं, टंग असल्यामुळे काय होते की इट टू मिक्सिंग ऑफ द सलायवा विथ द फूड मटेरियल. तर आता सलायवाचं म्हणजे जी काही त्यांची लाळ आहे तर ते मिक्स करण्यासाठी ते यूज करतात हायपोफॅरिंगचं. देन दिस इज द हायपोफॅरिंग, ठीक आहे, किंवा सेकंड इमेज मध्ये नुसतं ड्रॉ केले बघा, ते जरी तुम्ही केलं तरी चालेल. तर हे काय हायपोफॅरिंग आहे. देन लास्ट पार्ट आहे, दॅट इज द लेबियम. लेबियम इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ सेकंड मॅक्झिली, लेबियम ऑल्सो कॉल्ड एज अ सेकंड मॅक्झिली. देन कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग पार्ट, जसं आपण मॅक्झिलीचे मॅक्झिलीचे आपण सगळे टाईप्स बघितले किंवा मॅक्झिली मध्ये आपण सगळे पार्ट बघितले, तसंच आपण काय की लेबियम मध्ये परत पार्ट पडतात. तर ठीक आहे, तर लेबियम आपला शेवटचा पार्ट आहे. तर लेबियम मध्ये अगेन डिवाइडेड इंटू पोस्ट मेंटम प्री मेंटम, ठीक आहे. तर आपण परत पार्ट बघणार आहे, किंवा तुम्ही लिहू शकता की लेबियम कंपोज ऑफ फॉलोइंग पार्ट, दॅट इज द पोस्ट मेंटम. तर बघा त्या डायग्राम मध्ये दिसत नाही पोस्ट मेंटम. तर पोस्ट मेंटम काय की प्रॉक्सिमल ब्रॉड प्लेट अटॅच टू द हेड, देन इट इज फर्दर डिवाइडेड इंटू सब मेंटम मेंटम इन केस ऑफ कॉक्रोच. ओके, तर पर्टिक्युलरली आपण ही डायग्रामची बघतोय किंवा जो माउथ पार्ट बघतोय तो आपण कशातला बघतोय, कॉक्रोच मधला बघतोय. तर त्या डायग्राम मध्ये बघा की आपण बघतोय लेबियम, आणि लेबियम म्हणजे काय की इट इज द लोअर लिप. ओके, लोअर लिप आहे त्यांचं, आणि त्यांना काय मेनली फर्स्ट पार्ट आहे आपला पोस्ट मेंटम. पोस्ट मेंटम मध्ये काय आहे की दोन पार्ट येतात पोस्ट मेंटम मध्ये, म्हणजे काय की त्या डायग्राम मध्ये दिसतंय बघा सब मेंटम आणि मेंटम. ओके, ठीक आहे, तर दोघांना म्हटलं जाते कंबाईनली पोस्ट मेंटम. तर काय की मेनली हा प्रॉक्सिमल ब्रॉड प्लेट आहे, ब्रॉड प्लेट तुम्हाला दिसत असेल, प्रॉक्सिमल प्लेट आहे, विच इज आर अटॅच टू द हेड, हेडला अटॅच आहे. देन इट इज फर्दर डिवाइडेड इंटू सब मेंटम अँड मेंटम, ठीक आहे. तर बघा की ह्या दोन्हीचा जो वरची जी सगळ्यात त्या डायग्राम मध्ये प्लेट दिसते ती काय की पोस्ट मेंटम आहे, त्याच्यामध्ये दोन भाग इन्क्लूड होतात, दॅट इज द सब मेंटम आणि मेंटम. ओके, तर आपण बघा की देन बघा प्री मेंटम. प्री मेंटम म्हणजे काय की इट इज अ डिस्टल प्लेट अटॅच टू द पोस्ट मेंटम, देन पाल्फिचर. ओके, तर मगाशी बघा की मॅक्झिली मध्ये काय होतं, पाल्पी फर होतं. स्पेलिंग थोडं बघा, पाल्पी फर एफ होतं तिथं पी आय जी आर, तिथं काय की पाल्पी जर आहे. तर तुम्हाला त्याचं विचारतात की पाल्पी फर कशात असतात आणि पाल्पी जर कशात असतात, ठीक आहे. तर पाल्पी फर मॅक्झिली मध्ये असतात आणि पाल्पी जर लेबियम मध्ये असतात, तर ते थोडंफार लक्षात ठेवा. पाल्पी जर इट इज अ स्मॉल स्क्लेराइट ऑन इच लॅटरल बेसिस ऑफ प्रीमेंटम, तर हे पण काय की प्रीमेंटम वरती असणारे स्मॉल स्क्लेराइट आहे. त्या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता की पाल्पिजर. देन नेक्स्ट दॅट इज द लेबियल पल्प. तसं बघा की मॅक्झिली मध्ये काय होतं, मॅक्झिलरी पल्प होतं तिकडं, तर इथं काय आहे की लेबियल पल्प आहेत. तर हे किती असतात, फोर सेगमेंटेड असतात. तिकडे किती होतं, फाईव्ह सेगमेंटेड होतं. तर लेबियल पल्प पण काय आहेत की इट इज अ सेन्सरी अपेंडिजेस, मेनली हे पण काय की सेन्सरी अपेंडिजेस आहेत. देन नेक्स्ट पार्ट आहे, दॅट इज अ पॅराग्लॉसी, किंवा त्या डायग्राम मध्ये तुम्ही ग्लॉसी बघू शकता, ग्लॉसा किंवा पॅराग्लॉस आहे बघा तिथं. लास्ट पार्ट आहे बघा पॅराग्लॉसी, इट इज द आउटर लोब, आउटर लोब अराइजिंग फ्रॉम द डिस्टल मार्जिन ऑफ द प्रीमेंटम. प्रीमेंटमच्या डिस्टल मार्जिन वरती असते, दॅट इज द पॅराग्लॉसी. आणि ग्लॉसी म्हणजे काय, इनर लोब. ओके, तर बघा की तुम्ही अभ्यास करताना हा करू शकताय की मॅक्झिली आणि लेबियमचा स्टडी करताना किंवा पार्ट करताना तुम्ही एकत्र करा. जसं आपण तिकडं काय बघितलं होतं, गलिया आणि लॅसिना बघितलं होतं बघा, दॅट इज द आउटर लोब आणि इनर लोब. तर ह्या मॅक्झिली मध्ये काय येतं, पॅराग्लॉसी आणि ग्लॉसी. म्हणजे तुम्ही काय करा की दोघांचं कम्पॅरिझन करून तुम्ही थोडंसं पार्ट लक्षात ठेवू शकताय, ठीक आहे, किंवा तसं जे काय स्टडी करताना तुम्ही त्या दोघांचं कम्पॅरिझन मध्ये करू शकताय.
Then Babaki in grasshopper, paraglossi and glossy fused together to form the single median lobe called as a ligula. जसं फॉर एक्झाम्पल आपण मगाशी काय बघितलं की ऑर्डर कोलेप्टेरा, कोलेप्टेरा मध्ये काय होते की लॅसिना आणि गलिया, लॅसिना आणि गलिया काय होते की फ्यूज होते आणि त्याच्यामध्ये काय तयार होते की एकच लोब तयार होती, दॅट इज द माला. आणि ती मेनली कशात प्रेझेंट असती, कोलेप्टेरा लार्वी मध्ये. तसं इथं ग्रासहॉपर आहे बघा, ग्रासहॉपरची ऑर्डर आहे ऑर्थोप्टेरा. ऑर्थोप्टेरा ऑर्डर मध्ये काय होते की ग्लॉसी आणि पॅराग्लॉसी एकत्र तयार होते आणि एकच लोब तयार होती आणि त्याचा त्या लोबला काय म्हटलं जाते, लिग्युला. आणि हे मेनली प्रेझेंट असते ऑर्डर ऑर्थोप्टेरा, ऑर्थोप्टेरा दॅट इज अ ग्रासहॉपर. जसं ऑर्थोप्टेराचं एक्झाम्पल आहे ग्रासहॉपर. ठीक आहे, तर थोडस तुम्ही कंपॅरिझन जर करून दोघांचा स्टडी केला तर ते थोडस इझी जात आहे. आणि तसंच तिकडे काय की मॅक्झिली मध्ये बघा की पाल्पी मॅक्झिलरी पाल्प आहेत, तर इथं काय आहेत की लेबियल पाल्प आहेत. ठीक आहे, आधी आपण स्ट्रक्चर बघू पुढचं, त्याच्यानंतर बघू आणखी परत. तर बघा की इन्सेक्ट माउथ पार्ट, लास्ट पार्ट आहे आपला लॅबियम. लॅबियमलाच काय म्हटलं जाते, फर्स्ट सेकंड मॅक्झिली किंवा जे आपण मग असे बघितले मॅक्झिली, त्याला तुम्ही सेकंड पेअर ऑफ जॉ म्हणू शकताय किंवा मॅक्झिली म्हणू शकताय. देन बघा की हा काय सांगायचा तो लिग्युला. लिग्युला म्हणजे काय की विच इज आर हा ग्लॉसी अँड पॅराग्लॉसी. त्या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकताय की ग्लॉसा, ग्लॉस आणि पॅराग्लॉसा जर फ्यूज टुगेदर झाला तर मेनली फॉर्म काय होते, लिग्युला. आणि लिग्युला प्रेझेंट असते ऑन इन अ ऑर्डर ऑर्थोप्टेरा, दॅट इज अ ग्रासहॉपर मध्ये प्रेझेंट असते. तर ही सगळी डायग्राम आहे, दॅट इज द मॅक्झिला. मॅक्झिला मध्ये वेरियस पार्ट आहेत, सब मेंटम, मेंटम, पाल्पिजर. आणखी लक्षात ठेवण्यासारखं काय की हा लेबियम मध्ये काय असतात, पाल्पिजर असतात. आणि मॅक्झिली मध्ये काय असतात, पाल्पी फर असतात. स्पेलिंग थोडस एफ आणि इथं पी आय. ठीक आहे, ते थोडस लक्षात ठेवा, तुम्हाला विचार सकते. हा आणि मॅक्झिली तुम्हाला जर बघायचं असेल त्या डायग्राम मध्ये तर बघा, तर लास्टला तिथं थोडस ब्ल्यूश कलर तुम्हाला दिसत असेल बघा त्या हेडच्या स्ट्रक्चर मध्ये. तर जे मोठं दिसतंय बघा ते मॅक्झिली आणि आतलंय ते आत्ताच आपलं लेबियम. ठीक आहे, तर हे टोटल ओव्हरऑल स्ट्रक्चर आहेत हेड ह्याचं, माउथ पार्टचं. देन बघा कम्पॅरिझनमध्ये, हा कम्पॅरिझनमध्ये तुम्ही स्टडी करू शकताय. तर बघा की आपण बघितलंय मॅक्झिली, फर्स्ट आपला पार्ट आहे लॅबरम, त्याच्यानंतर आहे मँडिबल्स, मँडिबल्स नंतर काय आहे की मॅक्झिली. जर तुम्हाला त्या काउंट आपलं लक्षात ठेवायचं नसलं तर नका ठेवू, पण ऍटलीस्ट तुमच्या माहितीसाठी ते सांगितले. तुमचं कन्फ्युजन होत असेल तर नका लक्षात ठेवते काउंटातलं. तर जस्ट तुम्ही नाव लक्षात ठेवू शकताय की लॅबरम, मँडिबल्स, मॅक्झिली, हायपोफायरिंग्स अँड द लास्ट वन इज अ लेबियम. ठीक आहे, तर फर्स्टली लॅबरम आहे, देन मँडिबल्स आहे, त्याच्यानंतर मॅक्झिली. हा स्टडी करताना तुम्ही मॅक्झिली आणि लेबियम याच्यामध्ये थोडस जास्त लिहायचं आहे तुम्हाला. तर मॅक्झिली मध्ये काय आहे की मॅक्झिली, इच मॅक्झिला कन्सिस्ट फॉलोइंग पार्ट, दॅट इज द कार्डोस टाईप, पाल्पिफर, पाल्प, लॅसिना अँड गलिया. ठीक आहे, तर मेनली हे मॅक्झिलीचे पार्ट आहेत. आणि लेबियम आहे जो लास्टचा, त्याच्यामध्ये काय आहे की सब मेंटम, मेंटम, पाल्पिजर, प्रीमेंटम, त्याच्यानंतर ग्लॉसा, पाल्प आणि पॅराग्लॉसी. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण काय म्हटलंय, फर्स्टली मॅक्झिलीमध्ये लॅसिना आणि गलिया जर एकत्र फ्यूज झालं तर त्याला काय म्हटलं जाते, माला म्हटलं जाते. आणि ते मेनली कशामध्ये तुम्हाला दिसून येते, ऑर्डर कोलेप्टेरन लार्वी, बिटलच्या लार्वीमध्ये दिसून येते. आणि इथं आपण काय म्हटलंय की ग्लॉसा आणि पॅराग्लॉसी या दोघांमध्ये जर फ्यूज झालं आणि एकच लोब तयार झाली तर त्याला काय म्हटलं जाते, लिग्युला. आणि ते मेनली तुम्हाला ग्रासहॉपर मध्ये म्हणजे ऑर्डर ऑर्थोप्टेरा मध्ये दिसून येते. ठीक आहे, तर हे सगळं स्ट्रक्चर आहे चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. ठीक आहे, तर हेच एक मेन स्ट्रक्चर आहे की जे तुम्हाला समजून घ्यायचं आहे, किंवा हे स्ट्रक्चर तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलं जाते. तर बघा, आणि जर तुम्ही डायग्राम काढली तर त्याच्यानंतर ते तुम्हाला एक्सप्लेन करायला जास्त अवघड नाहीये. ठीक आहे, तर आपण थोडस रिकॉल करू. आणि जर हे स्ट्रक्चर तुम्हाला समजलं चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट, तर त्याच्यानंतर जे सगळे माउथ पार्ट आहेत जे की हॉस्टिलेट मधले आहेत ते तुम्हाला इझिली समजतात. ओके, तर कॉक्रोचेस माउथ पार्टला काय म्हटलं जातं, इट इज द जनरल स्ट्रक्चर ऑफ माउथ पार्ट. मेनली सगळ्या माउथ पार्ट मध्ये काय असणार आहेत की हे पाच पार्ट असणार आहेत, दॅट इज द लॅबरम, मँडिबल,
मॅक्झिली, हायपोफारिंग अँड द लेबियम. ठीक आहे, तर हे आपलं माउथ पार्ट चिविंग अँड बायटिंग टाइप ऑफ माउथ पार्ट कम्प्लीट झाले. तर जस्ट आपण रिकॉल करू. तर बघा की एक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याच्यावरती तुम्हाला काय की प्रॅक्टिकलला पण तुम्हाला काय असते की माउथ पार्ट डिसेक्ट करायचे, स्लाइड तयार करायची आहे आणि त्याच्यानंतर डायग्राम काढायची आहे. ठीक आहे, तर माउथ पार्ट तुम्हाला 8 मार्कला असतात. प्रत्येक मुलाला माउथ पार्ट वेगळे डिसेक्ट करायला असतात. जसं फर्स्ट नंबरला जर कॉक्रोच असेल तर सेकंड नंबरला हनीबी असते. ठीक आहे, तर प्रत्येक रजिस्ट्रेशन नंबरनुसार तुम्हाला वेगवेगळे माउथ पार्ट डिसेक्ट करायचे असतात आणि सिस्टीम असतात आणि सिस्टीम 12 मार्कला असतील आणि हे 8 मार्कला असते. ठीक आहे, तर इम्पॉर्टंट आहे तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी पण फार इम्पॉर्टंट आहे आणि थेरीसाठी पण तुम्हाला बऱ्याच वेळा क्वेश्चन असते. देन क्वेश्चन काय असतो, इनलिस माउथ पार्ट विथ देअर एक्झाम्पल अँड एक्सप्लेन चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. ओके, विथ देअर फंक्शन असं असतं. तर बघा की आपल्याला माहिती आहे दोन टाईपचे माउथ पार्ट आहेत, एक तर मँडिब्युलेट आणि सेकंड वन इज द हॉस्टिलेट. मँडिब्युलेट म्हणजे काय की मँडिब्युलेट म्हणजे कोण सांगणार, मँडिब्युलेट म्हणजे सॉलिड टाईप. मँडिब्युलेट म्हणजे सांगा की तुम्हाला काय येते ती सांगा, काहीतरी बोला. मँडिब्युलेट म्हणजे आता कोणी सांगितलं परत सांग. सॉलिड टाइप. सॉलिड टाइप म्हणण्यापेक्षा म्हणा की दोज इन्सेक्ट विच इज फीडिंग ऑन अ सॉलिड फूड मटेरियल. फीडिंग ऑन अ सॉलिड फूड मटेरियल, दोज इन्सेक्ट विच इज फीडिंग ऑन अ सॉलिड फूड मटेरियल, दॅट इज अ मँडिब्युलेट. आणि हॉस्टिलेट मध्ये काय येते की लिक्विड वरती. ठीक आहे, देन मँडिब्युलेट टाइप ऑफ माउथ पार्ट मध्ये कुठला माउथ पार्ट येतोय मँडिब्युलेट? चिविंग अँड बायटिंग. ओके, चिविंग अँड बायटिंग टाइप ऑफ माउथ पार्ट. देन चिविंग अँड बायटिंगचं एक्झाम्पल काय? कॉक्रोच. ओके, चिविंग अँड बायटिंगचं एक्झाम्पल आहे कॉक्रोच. ठीक आहे, तर व्हेरियस आपण जे पार्ट इन लिस्ट केले, पार्ट इन लिस्ट करा कोणाला तरी येतात का? किती पार्ट बघितले आपण? तर आपण टोटल पार्ट बघितलेत का? 5. ठीक आहे, थोडस तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही मला विचारा परत, पण थोडस लक्ष घाला, कारण ते थोडस स्ट्रक्चर वगैरे समजून घेतलं तरच तुम्हाला येईल. थोडस टफ आहे पण ते समजून घेतल्यावर फार इझी आहे. तर बघा की चिविंग अँड बायटिंग टाइप ऑफ, जस्ट आपण बघू थोडस फास्ट मध्ये. तर बघा चिविंग अँड बायटिंग मध्ये काय की मेनली 5 व्हेरियस कंपोनंट्स आहेत, दॅट इज द लॅब्रम, मँडिबल्स, मॅक्झिली, हायपोफारिंग्स अँड द लेबियम. ठीक आहे, तर आपण जस्ट फंक्शन बघू. हा, ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे आणि या ही ज्या मॅनर मध्ये लावली आहे, जसं लॅब्रम लावलंय, लॅब्रमच्या खाली दोन्ही साईडला दोन मँडिबल्स लावलेत, त्याच्यानंतर मँडिबलच्या खाली दोन मॅक्झिली लावलेत आणि हायपोफारिंग्स आहे आणि लास्ट वन इज द लेबियम. त्याला तिथं नाव नाही दिलेलं द्यायचं राहिले, तर ते काय आहे की लास्ट वन, दॅट इज द लेबियम. तर ही जी डायग्राम आहे ती फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा जो मॅनर आहे तो तुम्हाला तसाच मेंटेन करायचा आहे, कारण तशी तुम्हाला स्लाइड तयार करायची आहे. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही मॅक्झिली वरती लावलं तर ते तुमचं चुकलंय, तर याच मॅनरमध्ये तुम्हाला सगळे पार्ट्स लावायचे आहेत, स्लाइड तयार करायची आहे. त्याच्यामुळे हा जो मॅनर आहे तो तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपण लॅब्रम मध्ये काय म्हटलंय की लॅब्रम मध्ये मेनली एक नॉच असते, सिंगल लॅब्रम सिंगल असते, एक नॉच असते आणि त्या नॉचचं मेनली मिडल नॉच असते आणि मेनली ह्या लॅब्रमचं फंक्शन आहे टू होल्डिंग द फूड मटेरियल. फूड मटेरियल होल्ड करण्यासाठी इन्सेक्ट युज करतात लॅब्रमचा. किंवा त्याच्यामध्ये आणखी एक कपॅसिटी काय असते की जे काही फूड आहे ते फॉरवर्ड, म्हणजे होल्ड केलेलं जे फूड आहे ते फॉरवर्ड बॅकवर्ड ते करू शकतात, किंवा त्यांची त्या फूडचे लिटल अप ऑर डाऊन मुवमेंट ते करू शकतात, किंवा जे काही त्यांनी फूड पकडलंय ते म्हणजे आत प्री तोंडापासून आत घालवण्यासाठी किंवा प्री ओरल कॅव्हिटीमध्ये घालवण्यासाठी ते आत ढकलू शकतात. ठीक आहे, तर हे सगळं लॅब्रमचं फंक्शन आहे मेनली. त्याच्यानंतर मँडिबल्स आहेत, तर मँडिबल्स काय असतात की मेनली ट्विन नंबर्स असतात. त्याच्यानंतर त्याचं फंक्शन मेनली त्याच्यामध्ये काय असतं, मँडिबल्स मध्ये काय असतं की टूटेड इन्सिजर्स असतात, म्हणजे टोकासारखे असे भाग असतात आणि त्याच्यामध्ये काय असते की त्याच्यामुळे ते काय करतात की जे काही सॉलिड फूड मटेरियल आहे त्यांचं मेन फंक्शन आहे सॉलिड जे फूड आहे ते काय करतात की मेनली कटिंग करतात किंवा ग्राइंड करतात सॉलिड फूड. ठीक आहे, आणि लक्षात ठेवण्यासारखं जे हायलाइट पॉईंट लिहिलेत येलो कलरमध्ये ते इम्पॉर्टंट आहेत बघा.
जे मँडिबलचे आउटर मसल्स आहेत ते काय आहेत की अबक्टर मसल्स आहेत, आणि जे इनर मसल्स आहेत ते अडक्टर मसल्स आहेत. ए डबल डी आहे आणि तिथं काय ए बी स्पेलिंग थोडं बघा तुम्ही, अबक्टर आणि अडक्टर मसल्स. त्याच्यानंतर त्याच्यानंतर पार्ट आहे आपला मॅक्झिली. मॅक्झिली मॅक्झिली पण काय की इट इज द सेकंड पेअर आहे, आणि ईस्ट मॅक्झिली कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग पार्ट, दॅट इज द कार्डोस टाइप, पाल्पिफर, पाल्प, लॅसिना आणि गलिया. ठीक आहे, तर हे पार्ट तुम्हाला लक्षात राहतील. आधी डायग्राम नीट काढायची, त्याच्यानंतर एक्सप्लेन करायला जास्त अवघड नाहीये. तर बघा की पाल्पिफर, हा लक्षात ठेवा, पाल्पिफर मॅक्झिली मध्ये असतात आणि पाल्पिजर लेबियम मध्ये असतात, तुम्हाला विचारतात. आणि दरवेळी तुम्ही, मी तुम्हाला पीपीटी सेंड करते, त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन करा की दरवेळी जे हेड दाखवले तर त्या हेडमध्ये परत पार्ट पण दाखवले वेगळ्या कलरमध्ये, तर ऍटलीस्ट तुम्हाला ते ओळखावे, नाहीतर तुम्ही नुसतं डायग्राम बघाल. हा, आणि काढताना काही तुम्हाला इकडच्या दोन डायग्राम आहेत त्या नाही काढायच्या, फर्स्टली जी नावं दिली तीच काढायची आहेत, ती ऍटलीस्ट तुम्हाला समजावं म्हणून त्या हेडमध्ये दाखवले की ते पार्ट कुठं असतात. तर हे मॅक्झिली आहे, आणि मॅक्झिलीमध्ये परत ते सगळे टाईप्स आहेत, पार्ट्स आहेत. तर आता हे परत नको बघायला, फक्त नावं बघा, कार्डोस टाईप्स आणि पाल्पिजर. त्याच्यानंतर मॅक्झिली पाल्प आहेत, लेसिन आहे आणि गली आहे. ठीक आहे, तर हे सगळे पार्ट्स आहेत. आणि कुलेप्टेरिया आणि लार्वीमध्ये जर गली आणि लॅसिना जर फ्यूज झालं तर एक पार्ट, एकच लोब तयार होते आणि त्याला काय म्हणायचं, माला. ठीक आहे, तर हे सगळं स्ट्रक्चर मॅक्झिलीचं आहे. देन हायपोफॅरिंग. हायपोफॅरिंग म्हणजे आपल्याला जसं टंग आहे तसं इन्सेक्टला टंग आहे, आणि इन्सेक्टच्या टंगला काय म्हटलं जातं, हायपोफॅरिंग. आणि हायपोफॅरिंगचं फंक्शन आहे टू मिक्स द सलायव्हा विथ द फूड मटेरियल. जे काही सलायव्हा आहे ते फूड मटेरियल बरोबर मिक्स करतं. देन लेबियम मध्ये काय आहे की तुम्ही म्हणू शकता, ईच लेबियम कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग पार्ट, दॅट इज द पोस्टमेंटम, प्रीमेंटम, पाल्पिजर. ठीक आहे, तर अगेन तेच पार्ट आहे, दोन्ही कंपॅरिझन करून तुम्ही स्टडी करा, म्हणजे ते थोडंसं सोपं जाईल. फक्त आपल्याला डायग्राम काढायला आली पाहिजे आणि त्याच्यानंतर मेनली नावं आली पाहिजेत आपल्याला लिहायला. ठीक आहे, तर हे सगळं कंपॅरिझन मध्ये तुम्ही बघू शकताय. हे सगळं स्ट्रक्चर आहे, दॅट इज द चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. कोणाला काही शंका आहे का? ठीक आहे, तर ती डायग्राम तुम्ही काढायची आहे आणि त्याच्यानंतर ते स्ट्रक्चर बघा लाईट तुम्हाला. त्याच्यानंतर अजून नेक्स्ट आहे, दॅट इज अ चिविंग अँड लॅपिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. जस्ट आपण स्टार्ट करणार आहे. तर बघा की नेक्स्ट आहे, हा कशातला टाईप आहे, हा कशातला टाईप आहे, हॉस्टिलेट. ओके, हा जो टाईप आहे जो कशातला आहे की हॉस्टिलेट टाईप ऑफ माउथ पार्ट. हॉस्टिलेट टाईप ऑफ माउथ पार्ट म्हणजे काय आहे की दोज इन्सेक्ट विच इज फीड ऑन लिक्विड फूड मटेरियल. जे इन्सेक्ट आहेत की जे लिक्विड फूड मटेरियल खातात किंवा लिक्विड फूड वरती फीड करतात. जसं फॉर एक्झाम्पल आपण एक माउथ पार्ट बघतोय, दॅट इज द चिविंग अँड लॅपिंग. चिविंग अँड लॅपिंग तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलं जाते एक्सप्लेन करायला, आणि तुम्हाला प्रॅक्टिकलला पण असते की चिविंग अँड लॅपिंग म्हणजे हनीबी आपल्याकडे नॉर्मली असतात आणि आपण हे डिसेक्शन करतो चिविंग अँड लॅपिंगचं. तर चिविंग अँड लॅपिंग माउथ पार्ट, त्याचं एक्झाम्पल आहे हनी बीज आणि बंबल बीज. तर हनीबी आपण बघितलंय, हनीबी म्हणजे मधमाशी, आणि मधमाशीचा जो माउथ पार्ट आहे तो कसल्या टाईपचा आहे, चिविंग अँड लॅपिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिकलला पण काय असणार आहे की स्पॉटिंग असणार आहे थोडं, तर स्पॉटिंगमध्ये पण तुम्हाला क्वेश्चन असू शकतोय. जसं हनीबी ठेवलं असेल तर तुम्हाला विचारलेलं असते की राईट डाऊन इट्स माउथ पार्ट, माउथ पार्ट टाईप. माउथ पार्ट टाईप कुठला आहे, चिविंग अँड लॅपिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. जसं आपण अँटिनी, अँटिनी कुठल्या टाईपचे आहेत, आता तुम्ही काय वाचत नसेल पहिला, तर तुम्हाला ते क्वेश्चन असते अँटिनी, जेनिक्युलेट टाईप ऑफ अँटिनी असते. ठीक आहे, ते सगळं पार्ट करा, अँटिनी वगैरे. तर ठीक आहे, तर आपण नेक्स्ट पार्ट माउथ पार्ट बघतोय, दॅट इज द चिविंग अँड लॅपिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. एक्झाम्पल इज अ हनी बी आणि सेकंड वन दॅट इज द बंबल बी. तर एकच कुठलं तर लक्षात ठेवा, हनी बी. देन बघा की इन दीज माउथ पार्ट हायली मॉडिफाईड फॉर द लॅपिंग टंग. जे काही हनी बीचे माउथ पार्ट असतात ते मेनली मॉडिफाईड झालेत कशासाठी, टू लॅपिंग टंग. लॅपिंग टंग मध्ये मेनली लॅपिंग टंग मध्ये मॉडिफाईड झालेत. देन लॅबरम अँड द मँडिबल्स रिमेन
मोर ऑर लेस सिमिलर एज दॅट ऑफ जनरलाइज टाइप, म्हणजे जे कॉक्रोचच आहे. ओके, जनरलाइज टाइप मध्ये जे की लॅब्रम आणि मँडिबल्स असं आहे, तसंच त्यामध्ये काय आहे की लॅब्रम आणि मँडिबल्स थोडेफार सेम आहेत एज दॅट जनरलाइज ऑर लेस सिमिलर एज दॅट ऑफ जनरलाइज टाइप. देन लेबियम. ओके, तर मेनली लेबियम आणि मॅक्झिली, लेबियम आणि मॅक्झिली आर फ्यूज टुगेदर अँड मॉडिफाईड इंटो मॅक्झिलो लेबियल कॉम्प्लेक्स सुटेबल फॉर द लॅपिंग लिक्विड ऑर नेक्टर. ओके, तर मेनली मग अशी तुम्ही शिकलाय बघा माउथ पार्ट चे पार्ट कुठले बघितले, लॅब्रम, लॅबियम, मँडिबल्स, जो मॅनर तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे जो इनलिस्ट करताना आपण जसं केलं की लॅब्रम, म्हणजे तुम्ही सांगताना किंवा तुम्ही पाठ करताना की जो एक मॅनर आहे तोच पाठ करा, कारण तुम्हाला डायग्रामची नावं लिहिताना, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सगळी डायग्राम काढली तर त्याच्यानंतर तुम्हाला ते नाव आठवत नाही की याच्यातली काय आहेत, तर तुम्ही फर्स्टला आपण काय म्हटलं लॅब्रम, जे ज्या मॅनरमध्ये आहेत त्याच मॅनरमध्ये नावं पाठ करा, म्हणजे थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट नाही जात. म्हणजे तुम्ही सगळी डायग्राम काढताय, परत हे आपले मॅक्झिली कुठले आहेत, मँडिबल्स कुठले आहेत, हे त्याच्यामुळे असे आदले मधले नावं पाठ करू नका. एक मॅनर दिलाय लॅब्रम, मँडिबल्स, मॅक्झिली, हायपोफॅरिंग्स आणि लॅबियम, याच मॅनर मध्ये तुम्ही पाठ करा. ठीक आहे, तर मेनली बघा की इथं काय म्हंटल की चिविंग अँड लॅपिंग, एक्झाम्पल आहे हनीबी, तर हनीबी मध्ये काय जे माउथ पार्ट्स आहेत तर ते मेनली लॅपिंग टंग साठी डेव्हलप झालेले आहेत. इट इज आर हार्डली हायली मॉडिफाईड फॉर द लॅपिंग टंग, लॅपिंग टंग साठी मॉडिफाईड झाले आहेत. लॅपिंग म्हणजे काय म्हणजे तसं चाटणं, त्यासाठी डेव्हलप झालेले आहेत. देन बघा की लॅब्रम आणि मँडिबल्स, मेनली जे लॅब्रम्स आहेत दॅट इज द लॅब्रम म्हणजे अप्पर लिप आहे आणि मँडिबल्स म्हणजे काय की फर्स्ट पेअर ऑफ जॉ आहे, तर ते दोघांचं किंवा ते थोडंफार स्ट्रक्चर तुम्हाला ऍज अ कॉक्रोच सारखंच दिसेल. आणि मेनली इम्पॉर्टंट काय आहे की किंवा मॉडिफिकेशन हनीबी मध्ये काय झाले, तर हे लास्ट थर्ड जो पार्ट आहे पॉईंट लिहिलाय तो फार इम्पॉर्टंट आहे की आणि हेच मॉडिफिकेशन या माउथ पार्ट मध्ये झाले. तुम्हाला विचारतात मेनली या जनरलाइज स्ट्रक्चर पेक्षा काय वेगळं आहे, तर ह्याच्यामध्ये काय आहे की मेनली लेबियम, लेबियम दॅट इज द लोअर लिप आणि मॅक्झिली, लेबियम आणि मॅक्झिली, जसं फॉर एक्झाम्पल आपण मगाशी लेबियम आणि मॅक्झिलीचं कम्पॅरिझन मध्ये बरेच बघितले होते, वेगवेगळे पार्ट बघितले होते, कार्डोसाइट्स आणि इकडे बघितलं होतं बघा मेंटम प्रीमेंटम, ते दोन पार्ट आहेत लेबियम आणि मॅक्झिली. तर या हनीबी मध्ये काय झालंय की मेनली लेबियम म्हणजे तो पूर्ण पार्ट लेबियमचा आणि मॅक्झिलीचा जो काय झालाय की विच इज आर फ्यूज्ड टुगेदर आणि मेनली त्यांचं मॉडिफिकेशन झालंय, कंबाईंड फ्यूज्ड टुगेदर झालेत आणि मेनली मॉडिफिकेशन कशामध्ये झालंय, मॅक्झिलो लेबियल कॉम्प्लेक्स. ओके, मॅक्झिली मधलं तिथं मॅक्झिलो आलंय आणि लेबियम मधलं तिथं लेबियम आलंय, लेबियल आलंय. ओके, तर हे कॉम्प्लेक्स तयार झालंय आणि मेन जे कॉम्प्लेक्स आहे ते मेनली युजफुल आहे कशासाठी, फॉर द लॅपिंग द लिक्विड नेक्टर, म्हणजे जो फुलामध्ये जो काय म्हणायचं नेक्टर असतोय, जसं फॉर एक्झाम्पल हनी बी बघा की फ्लॉवर्स वरती तुम्हाला दिसतात आणि ते काय करतात की त्याच्यामधलं जो नेक्टर आहे किंवा रस आहे ते शोषून घेतात, तर हे जे कॉम्प्लेक्स आहे तर मेनली ते मॉडिफाईड झाले फॉर द लॅपिंग द लिक्विड, लॅपिंग द लिक्विड किंवा जे काही नेक्टर आहे ते शोषून घेण्यासाठी, शोषण म्हणू नका, लॅपिंग म्हणजे चाटणं या टाईप मध्ये, तर ह्या मेन साठी डेव्हलप झाले. तर हे ठीक आहे, तर आपण नेक्स्ट बघू, कारण ह्याचं पण परत स्ट्रक्चर आहे, फक्त आता पुढचं लक्षात ठेवा की आपण नेक्स्ट टाईप बघतोय दॅट इज द चिविंग अँड लॅपिंग टाईप ऑफ माउथ पार्ट, आणि चिविंग आणि लॅपिंगचं एक्झाम्पल आहे हनी बी, आणि त्याच्यामध्ये मेनली काय झालंय की एकच लाईन एकच जे तो थर्ड पॉइंट आहे तो तुम्ही लक्षात ठेवा, लेबियम आणि मॅक्झिली काय आहे की ते फ्यूज टुगेदर झाले आणि एक कॉम्प्लेक्स तयार झाले त्याच्यामध्ये आणि त्याला काय म्हटलं जातंय, मॅक्झिलो लेबियल कॉम्प्लेक्स अँड विच इज आर सुटेबल फॉर द लॅपिंग द लिक्विड. ठीक आहे, तर हे एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. ठीक आहे, तर नेक्स्ट बघू आपण बरंच मोठं आहे आणखी. तर बघा की नेक्स्ट तुम्ही डायग्राम काढायची लेक्चर ह्याला असाइनमेंटला सांगते मी परत, डायग्राम काढायची ती फार इम्पॉर्टंट आहे कारण ती तुम्हाला थेरीला तर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातोय आणि प्रॅक्टिकलला तर जरी थेरीला नाही विचारला तर कंपल्सरी तुम्हाला ह्याला असणार आहे
कंपल्सरी प्रॅक्टिकलला असणार आहे. तुम्हाला जो माउथ पार्ट डिसेक्ट करायला येईल तो त्या माउथ पार्टची तुम्हाला डायग्राम काढायची असते. ठीक आहे. तर जे आपलं आधीचं जनरल स्ट्रक्चर आहे ते इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात ठेवा. जो की कन्सिस्ट आहे मँडिब्युलर टाइप मध्ये एकच पार्ट येतो, एकच टाइप येतो, दॅट इज अ चिविंग अँड बायटिंग. आणि इथून पुढचे जे आपण बघणार आहे इथून पुढे लेक्चरला, ते सगळे कशातले हॉस्टिलेट टाइप ऑफ माउथ पार्ट मधले, आणि जे की लिक्विड फूड मटेरियल इंटेक करतात. ठीक आहे. अजून कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही मॅम. ठीक आहे. थोडस आणखी मी किती पण सांगून उपयोग नाहीये. तुम्ही जर असं ते बघा, त्या सगळ्या डायग्राम बघा, आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला ना त्या डायग्राम कुठला पण असतील त्या तुम्हाला रीडिंग करायला पाहिजे आहेत, तर तुम्हाला त्या एक्सप्लेन करायला येतील. ठीक आहे. ठीक आहे. तर काही प्रॉब्लेम नसेल तर मग आपलं प्रॅक्टिकल संपलं.